उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस सोलापूर जिल्ह्याची कार्यकारिणी, शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव, ज्येष्ठ नेते रविकांत पाटील, आनंद चंदन शिवे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत जाहीर केली. या संदर्भात काल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं अधिकृतपणे आम्ही त्याच्याबद्दल निवेदन दिलेलं आहे. त्याच्या माध्यमातून आज जवळपास छापून आलेलं आहे. हीच आमची भूमिका असणार आहे. आजची ही बैठक आम्ही जवळपास संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या जाहीर करण्यासाठी घेतलेली आहे. त्याबद्दल संघटनात्मक काय आपल्याला विचार असेल तर आपण विचारू शकता. होतील ना, अजून वाढणार आहे. हे पहिली यादी आहे, अजून दुसरी यादी, अजून लोकांच्या आमच्या यादी तयार आहे दुसरी पण, ती अजून ती जाहीर करायची आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करण्यासाठी सोलापूर शहरातील सामान्य कार्यकर्ता नेते इच्छुक आहेत. दादांवर त्यांचं प्रेम आहे, दादांच्या विचारावर त्यांचं प्रेम आहे. निश्चित येणाऱ्या काळामध्ये अजून यादी वाढण्याची शक्यता आहे. आत्ताच आमच्याकडे अजून नवीन यादी दुसरी तयारच आहे, ते पण आधी पुढच्या थोड्या दिवसामध्ये जाहीर करू आम्ही. नाव राहिलेलं आहे. अजून निश्चितच येणाऱ्या काळामध्ये हे सर्व पदाधिकारी आपापल्या भागामध्ये, आता हे विधानसभा ह्याच्यामध्ये विधानसभेचे तीन अध्यक्ष आहेत आणि तीन कार्याध्यक्ष आहेत. आता त्यांची पुढची कार्यकारिणी म्हणजे प्रभागांची रचना असेल, प्रभाग अध्यक्ष असतील, बूथ कमिटी असेल, ह्या सगळ्या गोष्टीसाठी ते सगळं उपयोग पडणार आहेत. निश्चितच आजीवांचा विचार असा आहे की सर्व समाजाला एकत्रित घेऊन जाण्याकरता 18 प्रगट जाती सर्व धर्माला एकत्र घेऊन जाण्याकरता त्यांच्या सूचना आहेत. त्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर शहर काम करत आहे. आज आपण मंचावर जर पाहिलं तर सर्व समाज घटकाला, सर्व धर्माच्या लोकांना आपण इथं संधी देतोय, त्याला मान्यता पार्टीने सुद्धा दिलेली आहे. या कार्यकारिणीमध्ये संतोष पवार आणि जुबेर बागवान यांच्या सोबतीला एक जनरल सेक्रेटरी, एक खजिनदार, दोन प्रवक्ता, 16 उपाध्यक्ष, 35 सरचिटणीस, 5 कार्यकारिणी सदस्य, 17 सचिव, 8 मार्गदर्शक, 3 विधानसभा कार्याध्यक्ष, 3 विधानसभा अध्यक्ष, 1 सहसचिव, 28 कायम निमंत्रित, 6 संघटक सचिव अशी भरगच्च कार्यकारिणीचा समावेश आहे. येत्या शनिवारी समन्वयक आमदार यशवंत माने यांच्या हस्ते या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात येणार. नुकतेच शहराध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, माजी आमदार रविकांत पाटील, प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव, राष्ट्रवादीचे नेते आनंद चंदन शिवे यांनी देवगिरी बंगला मुंबई येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन या कार्यकारिणी संदर्भात चर्चा केली. त्यानंतर 146 पदाधिकाऱ्यांच्या यादीला प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी मान्यता दिली असल्याचे पवार यांनी सांगितले. दरम्यान कार्यकारिणी आणि पदाधिकाऱ्यांमध्ये जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले, उपाध्यक्ष किशोर पाटील, अनिल उकरंडे, करेप्पा जंगम, भास्कर आडकी, व्यंकटेश पोगुल, राहुल क्षीरसागर, उमेश जाधव, संतोष लोंढे, शीतल गायकवाड, किरणकुमार शिंदे, अविनाश भडकुंबे, नितीन बंदपट्टे, बसवराज बुक्कानोरे, समर्थ राठोड, समर्थ बिराजदार, युवराज माने, सुजित अवघडे, खजिनदार युवराज माने, प्रवक्ते नागेश निंबाळकर, सुहास सावंत, सरचिटणीस विक्रांत खुने, विनायक रायकर, तन्वीर गुलजार, श्रीकांत गांगडे, धनंजय तीर्थकर, कुलभूषण पाटील, गेनसिद्ध दुर्लेकर, दशरथ शेंडगे देशमुख, अहमद मसूलदार, रमीज कारभारी, अक्षय पवार, विजय माने, आशिष बसवंती, संजय कुमार सगट, संजय कंधले, प्रसाद कलागते, प्रज्ञा सागर गायकवाड, सागर गव्हाणे, कुमार जंगडेकर, मेहबूब फराज, महेश पवार, अजिंक्य उप्पीन, मौलाली शेख, सागर कांबळे, सचिन पिसे, निलेश कांबळे, नागनाथ वाघमारे, संतोष गायकवाड, चंद्रकांत वाघमारे, सरफरोज शेतबंदी, अभिबिराजदार, हरी रोटे, सचिव फिरोज शेख, राजशेखर गुढे, प्रशांत वाघमारे, महेश कोळी, अमोक सिद्ध खराडे, कदम अभिजित, अमोल जगताप, संतोष गायकवाड, हरीश तेलगू, हृदयनाथ मोकाशी, राहुल राठोड, विजय मोहोळकर, प्रथमेश चव्हाण, राजेश भोगशेट्टी, अविनाश सासवे, संघटक सचिव शत्रुघ्न माने, अमर हुमनाबादे, संदीप पाटेकर, दस्तगीर गायकवाड, दस्तगीर जमादार, शहर संघटक श्रीमंत चव्हाण, सचिन आंगडीकर, वसंत कांबळे, माणिक कांबळे, राम सर्वगोड, धनाजी गवळी, अमोल बनसोडे, ऋषी येवले, माऊली जरग, मनोज थोरात, सूरज जगताप, सतीश निंबर्गे, सागर शिरवाळकर, युवराज कुलकर्णी, प्रणव मड्याळ, सहसचिव सांबय्या हनुमंतला, कार्यकारिणी सदस्य सुधाकर जाधव, रमेश सारवडकर, योहान तिप्पलदिनी,
विजय दौलताबाद, विधानसभा अध्यक्ष अल्मिराज अबादीराजे, राजू चव्हाण, अमोल कोटीवाले, विधानसभा कार्याध्यक्ष विकास हिरेमठ, अशोक मंडोले, मनोज शेरला, ज्येष्ठ मार्गदर्शक रविकांत पाटील, शफी इनामदार, राजन जाधव, आनंद चंदनशिवे, हेमंत चौधरी, श्रीनिवास कोंडी, नागेश गायकवाड, ॲडव्होकेट राजेश देशमुख, कायम निमंत्रित किसन जाधव, वसीम बुरहाण, गणेश पुजारी, खलील शेख, बिज्जू प्रधानी, सुभाष डांगे, मल्लेश बडगू, बसवराज बगले, सुहास कदम, चेतन गायकवाड, प्रकाश जाधव, अमीर शेख, बसवराज कोळी, सोमनाथ शिंदे, वैभव गंगणे, आशुतोष नाटकर, अनिल बनसोडे, रुपेश कुमार भोसले, संजीव मोरे, अनिल छत्रबन, पवार दत्तात्रय बडगंची, ॲडव्होकेट शशिकांत जमादार, दिग्विजय देवकथे, संगीता जोगदनकर, चित्रा कदम आदींचा समावेश आहे.